आखिरी एक मिनट के अंदर अगर क्रीज पर नहीं आते निजामपुर यहाँ पे दगआउट में आके बैठना है। निजामपुर गेम रुको, गेम चालू मत करे, यहाँ पे दगआउट में आ जाए। निजामपुर कोकणी भाई आमच्या इथं आलेले आहेत, सादिक परदेशी। सामना त्वरित चालू करायचा आहे, पंच कृपया करून वेळ वाया करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे। वेल कमी आपल्याकडे, संदीप माने लवकरच बाहेर यायचं आहे। चलो अंपायर मैच स्टार्ट करे। बैट्समैन नेम स्ट्राइक पर है सागर, नॉन स्ट्राइक पर है संदीप। बॉलर्स नेम दादा, बॉलर्स नाव काय? अनिकेत। चार षटकातला सामना, शशिकांत गुलगुले यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे। फलंदाजीसाठी आमंत्रण केलेला त्या निजामपूर संघाला पाहूया। चांगला चेंडू, चांगला फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, एक धाव मिळाला, एक धावाने संघाचे खाते उघडलेलं आहे, ते स्वतः सागरचा खाता उघडलाय। एक अनिकेत, पुन्हा एकदा संदीप साठी चांगला चेंडू,
एक धाव संघाचे वरती धाव झाले ते दोन दोन चेंडू दोन धावा पुन्हा एकदा अनिकेत मारा करतील ते सागर फुल टॉस लाइनचा चेंडू पाहूया सीमारेषाच्या बाहेर चौकार पहिला चौकार सागरच्या बॅट मधून निघतोय चार धावांनी संघाचे वाढती धावा झाली आहे ती सहा सागर संघाचे धावा झाले ती सहा चौथा चेंडू पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा षटक भरपूर फायदा घेतोय ते सागर पॉवर प्लेचा पाहूया अनिकेत पुन्हा एकदा सागर साठी मारा करतील ते अनिकेत चांगला चेंडू तेवढी चांगला चांगली क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते 38 सर्कलच्या आतमध्ये पाहूया एक धावाने संघाचे वाढती धावा सात शेवटचे दोन चेंडू यांना विशेष या षटकातले पहिला षटक पॉवर प्लेचा षटक चालू आहे संदीप क्षेत्ररक्षण खाली चेंडूचे आणि हा झेल बाद संदीपचा संपलाय खेळ पहिला धक्का पहिला हादरा निजामपूर संघासाठी मोठा धक्का संदीपच्या रूपामध्ये संदीप आउट होऊन तंबूत परततोय संदीपची जागा घ्या जातोय तो माजिद निजामपूर संघाकडून वन डाऊन बॅट्समन माजिद पॉवर प्लेचा षटक चालू आहे एक चेंडू येणार विशेष संदीप आउट होऊन तंबूत परततोय संदीपची जागा घ्या गेलाय तो माजिद पाहूया अनिकेत आपल्या षटकातला शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू चांगला चेंडू तेवढा चांगला शॉट सीमारेषा पार चौकार माजिदच्या बॅट मधून पहिला चौकार स्वतःचा खाता उघडलाय टीमच्या संघामध्ये वाढती धावा झाली ते 11 पाहूया शशिकांत गुलगुले दुसरा षटक आधारण्यासाठी कोण येते स्वतः संघाचा कर्णधार आलेला आहे ते सनी गुलगुले नावाजलेला खेळाडू आहे हा खूप अनुभव आहे या मैदानाचा त्याला कारण दोन एमपीएल मध्ये इथं हा गाजलेला खेळाडू होता सनी गुलगुले पाहूया पुन्हा एकदा स्ट्राइक वर आहेत ते सागर पाशिलकर हे सुद्धा एमपीएलचे हिरो आहेत माणगाव प्रीमियर लीग सनी
शॉर्ट ऑफ लाइन चा चेंडू होता, खाली बसलेला चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, चेंडू समजला नाही सागर साठी, डॉट गेंद बघूया पुन्हा एकदा सनी सागर साठी, स्लो लाइन चा चेंडू ती औरा करेक्ट शॉट सीमारेषा पार, चौकार चौकार चौकार, लाइनमैन लाइनमैन जायचा आहे चेंडूच्या पाठीवर, शशी सनी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाइनचा चेंडू आणि पाहूया आता हा बघा काय बघा का ही खुदकशी झालेली आहे मला असं वाटतं इथे, आ बैल मुझे मार असा हे घरलं इथं, काय गरज नव्हती सागरला धाव घ्यायची, पण ते काय वेळ आली खलास काय सांगू शकत नाही, रनआउट होऊन तंबूत परततोय, गरज नव्हती पण ते काय हाना हाना मध्ये ते काय हे न होतोय, तो धावला हा धावला, तीन चेंडू संपलेले आहेत, सामना थांबवायचा नाही आपल्याला, लवकरात लवकर चालू करायचा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, जुमा का दिन है आज अपने को बीच में ब्रेक लेने का एक घंटा, चलो सनी फिर एक बार समीर के लिए, दो विकेट कीमती विकेट गवा चुके निजामपुर, फिर एक बार काफी बेहतरीन गेंद, अंपायर से वाइड की दाद मांगी थी, अंपायर ने कॉल दिया वन बॉन्स का, काफी बेहतरीन गेंद, चकमा खा गए बल्लेबाज समीर, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं, रुका हुआ स्कोर, पंद्रह चार गेंदे हो चुकी है, अभी भी दो गेंद आना बाकी, ओह स्लो लाइन की गेंद थी, ऑफिस रूम के बाहर से गेंद गई, अंपायर का इशारा वाइट बॉल, एक्स्ट्रा के रूप में एक रन, इस एक रन के मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 16, लॉस ऑफ टू विकेट, सनी फिर एक बार समीर के लिए, समीर सामना करेंगे सनी का, अच्छी गेंद थी काफी बेहतरीन गेंद थी, शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, पुल किया वहां पे, एक ही रन से संतोष होना पड़ा, इस एक रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 17-17, आखिरी गेंद आना बाकी इस ओवर की, चार ओवर का मैच रहेगा, दोनों टीम ये बात नोट करे, सनी फिर एक बार माजिद के लिए, माजिद खेलने के लिए तैयार, काफी बेहतरीन गेंद, वाह कदमो का इस्तेमाल किया था गेंद, बल्ले पे नाए सीधे गेंद विकेट कीपर के हाथों में, दो ओवर के इख्तिताम पर रुका हुआ स्कोर 17-17, शशिकांत गुलगुले बेहतरीन,
चला तीसरा षटक हाथरण्यासाठी कोण येते? सर्वेश, सर्वेश समीर के लिए काफी अच्छी गेंद, उतना बेहतरीन शॉट पुल किया और हो गया है सक्सेसफुल षटकार। षटकार काफी बेहतरीन शॉट खेला था समीर ने छह रन के लिए। इस छह रन के मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 23। पाबरा और अंबेद दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आ जाए और अपने प्लेइंग 11 की लिस्ट साथ में लाना है, ये बात नोट करें, और डिसीजन भी साथ लाना है कि अपन टॉस जीतने के बाद अपने को क्या फैसला देना है। सुरवेश काफी अच्छी गेंद, उतना अच्छा गैप में शॉट खेला, वहां पे फील्डर भाग रहा है, देखेंगे काफी बेहतरीन शॉट सीमा रखे के बाहर चार रन। इस चार रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 27-27। अंबेद और पाबरा बराए मेहरबानी। सर्वेश दो गेंदे फेंक चुके, 10 रन खर्च किए यहाँ पे। समीर ने पहली गेंद पर 6 लगाया था, दूसरी गेंद पर बाउंड्री लगाई थी। सर्वेश काफी बेहतरीन गेंद, गेंद हवा में है, गेंद हवा में, सीमा रेखा पार, षटकार षटकार षटकार। इस 6 रन की मदद से टीम का तेजी से बढ़ता हुआ स्कोर 33। लाइनमैन बराए मेहरबानी एक जगह पे न खड़े रहे प्लीज, बराए मेहरबानी होगी हर जगह पे एक एक लाइनमैन जाए। नौमान, तौसीफ, तौफीक, इब्राहिम, रुजदान, इमरान, गजीब बॉय। वसीम भोला भाई लाइनमैन का काम करे, वसीम भोला लाइनमैन जाए भाई। चलो तेजी से बढ़ता हुआ स्कोर 33। 3 गेंदे हो चुके, महंगे साबित हो रहे यहाँ पे सर्वेश अपने टीम के लिए। ओह वाह, फुल किया है और सक्सेसफुल षटकार 6 रन के लिए। इस 6 रन की मदद से टीम का तेजी से बढ़ता हुआ स्कोर 39। लॉस ऑफ 2 विकेट निजामपुर का तेजी से बढ़ता हुआ स्कोर 39। पहली गेंद फेंकी थी, 6 रन दिए थे, दूसरी गेंद में 4 रन दिए थे, तीसरी गेंद में छक्का दिया था और चौथी गेंद में भी छक्का दिया है। 3 सिक्स अभी भी इस ओवर में लगे, एक बाउंड्री लगी है, 4 गेंदे हो चुकी है, 22 रन दिए 4 गेंदों में। सर्वेश ओ फिर एक बार नो गेंद और सीमा रेखा पार, चौकार चौकार चौकार। नो चेंडू आहे, फ्री हिट राहील, फलंदाज ह्याची नोंद घ्यायची आहे, चेंडू फ्री हिट आहे। पाच चेंडू टाकलेला आहे त्यांनी, 27 धावा खर्च केलेला आहे या गोलंदाजांनी। 4 चेंडू मध्ये 27 धावा खर्च केले आहेत। अंबेद आणि पाबरा या संघाच्या कर्णधाराने टॉस च्या बॉक्स मध्ये यायचं आहे। प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन यायची आहे, कृपया करून इस चार रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 44। फ्री हिट है, अगली गेंद सर्वेश
काफी अच्छी गेंद, बेहतरीन गेंद थी, चकमक आ गई बल्लेबाज। फ्री हिट की गेंद थी, काफी बेहतरीन कमबैक किया यहाँ पे सर्वेश ने। पांच गेंदें हो चुकी है, अभी भी आखिरी गेंद आना बाकी इस ओवर की। सर्वेश समीर गेंद का सामना करेंगे, फिर एक बार काफी बेहतरीन गेंद, एक रन से संतोष होना पड़ा। इस एक रन की मदद से तीन ओवर के दाम पर निजामपुर का स्कोर है 45। 15 के अवसर से चल रहे यहाँ पे निजामपुर, अभी भी एक ओवर का खेल बाकी है। अंबेद के कप्तान यहाँ पे आ जाए अंबेद। बॉलर्स ने अक्षय शेवटचा शतक। अक्षय समीर के लिए काफी अच्छी गेंद, फिर एक बार हवा में गेंद है और इस बार चुक गए फील्डर्स यहाँ पे। गेंद सीमा रेखा पार, चौकार। इस चार रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 49-49। अर्धशतक के करीब निजामपुर। अक्षय चार ओवर का मैच रहेगा। अक्षय फिर एक बार समीर के लिए, फुल टॉस लाइन की गेंद थी, गेंद गई सीमा रेखा पार, षटकार षटकार। इस छह रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 55। यहाँ पे निजामपुर का अर्धशतक हो चुका है। अक्षय समीर बॉलर के ऊपर हावी हो रहे, अच्छे बल्लेबाजी यहाँ पे समीर। दोबारा 55 रन हो चुके हैं यहाँ पे, अभी भी चार गेंदे आना विशेष। फिर एक बार ये लगा नटराज सिक्सर, छह रन। इस छह रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 61-61। स्वतः चे धाव झाले ते 45-44 सहा धावापासून लांब आहे आपल्या अर्धशतकासाठी, पाहूया। परंतु तीन चेंडू अजून बाकी आहेत। चांगला शॉट, चांगला गॅप शॉट, गॅप मध्ये टाकलेला आहे ते, चौकार, सीमा रेखा पार, चौकार। ह्या चार धावांनी वाढती धावा झालेली आहे संघाची ते 65। स्वतःचे 48 धावा झालेले आहेत, पाहूया। अजूनपर्यंत दोन धावा दूर आहे अर्धशतकासाठी। समीर पुन्हा एकदा पाहूया, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि हा चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार चौकार। आणि हा दुसरा फलंदाज आहे ह्या स्पर्धेमध्ये अर्धशतक लगवणारा, हा दुसरा खेळाडू आहे। काल जो गोरेगावचा भारत यांनी स्वतः आपल्या स्वतःचा अर्धशतक बनवला होता, आज निजामपूरचा हा समीर हा स्वतःसाठी आपला अर्धशतक बनवून आज मैदानावर तो उभा आहे। काल जे भारत ने बनवले होते 15 चेंडू मध्ये 50 धाव मारले होते, आज समीर ने 14 चेंडू मध्ये 50 धाव मारलेले आहेत। खूप खूप अभिनंदन, पाहूया। अक्षय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर हा उरवला, कुठे लँड होणार, हा गेला कॅमेराच्या मागे लँड व्हायला। खूप चांगली फलंदाजी इथं पाहायला मिळाली आपल्याला समीरच्या बॅट मधून, पाहूया। आता सहा धावांनी संघाचे वाढती धावा झालेले आहेत ते 75।
शशिकांत गुलगुले या संघाला अगर जिंकायचं असेल तर 24 चेंडू मध्ये 77 76 धावा आहे बनवाय लागतील जर पुढच्या फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर चेंडू संभालून ठेवायचे आहेत खूप खूप अभिनंदन समीर अपने टीम के लिए अपने खुद के लिए 50 रन बनाए यहाँ पे अर्धशतक अंबेत आणि पाबरा या संघाचा कर्णधार पाबराचा कर्णधार इथं आलेला आहे अंबेत अंबेत कुठे असतील त्यांनी इथं टॉसच्या बॉक्स मध्ये यायचं आहे अंबेत कृपया करून लवकर यायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आज जुमा आहे तीन सामना कंपल्सरी झालेच पाहिजे आपल्याला लवकरात घ्यायचा आहे निजामपूर याची नोंद घ्यायची की 20 मिनिटांमध्ये आपली एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे 20 मिनिटांमध्ये अंबेतचा कर्णधार कृपया करून इथे यायचं आहे अंबेत आपला प्लेइंग 11 घेऊन यायचं इथे पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे पंच वेळ लावू नका फलंदाजाचे नाव सांगायला इथे यायचं आहे कृपया करून शशिकांत गुलगुले या संघाचं एक्स्ट्रा खेळाडू इथे यायचं आहे पाहूया पहिला षटक घेऊन तो निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशिलकर स्वतः इथे एक फलंदाज जो सनी गुलगुले हा सुद्धा नावाजलेला फलंदाज आहे गाजलेला फलंदाज आहे तो सुद्धा नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज कौन है वाह हा पुल केला आणि झाला हा सक्सेसफुल सनीच्या बॅट मधून हा पहिला षटकार पहिल्या चेंडू मध्ये अशीच फलंदाजी करायला लागेल जर आपल्याला दुसऱ्या फेरी मध्ये दाखल व्हायचं आहे ते अनिकेत सनी आणि अनिकेत सनीच्या बॅट मधून हा पहिला षटकार पहिल्या चेंडू मध्ये पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेत असताना सनी गुलगुले निजामपूर एक्सप्रेस ला पाठवला नाही बाहेर पहिल्या चेंडू मध्ये पाहूया दुसरा चेंडू सूरज पाशिलकर पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार बॅक टू बॅक दोन षटकार मारणारा हा खेळाडू मी आधी सांगितलं होतं हा गाजलेला खेळाडू आहे सनी गुलगुले दोन चेंडू मध्ये दोन षटकार लागवलेले आहेत अंबेत आणि पाबडा कृपया करून टॉसच्या वॉस मध्ये यायचं आहे टॉस उडून घ्यायचा आहे आपला फैसला इथंच तुरंत सांगायचा आहे टॉस झाल्यानंतर चला बघूया षटकाराचे हॅट्रिक होतोय का इथे दोन चेंडू मध्ये दोन षटकार लागवलेले आहेत ते सनी गुलगुले यांनी चांगला खेळाडू आहे सनी गुलगुले शशिकांत गुलगुले या संघातना ओपनिंगच्या रूप मध्ये आलेला आहे ते पाहूया निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशिलकर
राइट टाइम ओवर द विकेट ने मारा करतील ते सनी गुलगुलेला आ चांगला चेंडू तेवरी चांगली शतरक्षण इथे माजित करून पाहायला मिळते आपल्याला बघूया तीन चेंडू झालेले आहेत संघाचे वाढते धाव झाले 13 चला लवकरात सामना चालू करायचा आहे सूरज पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाइनचा चेंडू था चांगले शतरक्षण तिथे बुरान करून पाहायला मिळते आपल्याला पॉवर प्लेचा षटक चालू आहे चार चेंडू झालेले आहेत संघाचे वाढते धावा झाले 14 धावा झालेले आहेत सूरज पुन्हा एकदा आणि हा चेंडू हवामध्ये आहे सीमा रेषा पार केला होता पुल तो झाला सक्सेसफुल षटकार षटकार या षटकाराने संघाचे वाढते धावा झालेले 20 चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला सनीच्या बॅट मधून अजूनपर्यंत शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेचा पंच सामना तरी चालू करायचा आहे पंच याची नोंद घ्यायची आपल्याला पाच चेंडू मध्ये 20 धावा खर्च केलेले आहेत थोडं मागर ठरतोय तो सूरज पुन्हा एकदा शॉट शॉर्ट ऑफ लाइनचा चेंडू आणि शतरक्षण खराब इथं काय घडलं बघा गेंद गेला बाउंड्री लाइनच्या बाहेर चौकार 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 मागर ठरते खूप मागर ठरतोय इथं सूरज पाशीलकर निजामपूर एक्सप्रेस डॉले ए डॉले मोतसीम काय करतोय बाहेरचा खेळाडू फोन घेऊन आतमध्ये गेलेला आहे अंबेत संघाने टॉस जिंकलेला आहे आणि शतरक्षण स्वीकारलेला आहे पाबरा संघाला आमंत्रित केलेला आहे फलंदाजीसाठी आता दुसरा षटक आदरण्यासाठी आलेला आहे आमचे कोकणी भाई सादिक परदेशी पाहूया आणि हा चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाइनचा चेंडू होता नोवेस लँड मध्ये पडला एक धाव मिळाली आहे संघाचे वाढती धाव झाले ते 25 पुन्हा एकदा सनिक गुलगुले ऑन स्ट्रॅक पहिल्या षटकामध्ये फायरिंग केली होती सनिक गुलगुले यांनी 24 धावा लावले होते आपल्या बोर्डावर सनिक गुलगुले पुन्हा एकदा मारा करतील ते सादिक परदेशी यांचा सहा खेळाडू बाहेर राहू शकतात चला सामना तरी चालू करायचा आहे हवाई यात्रा केला होता पूल आणि हा झाला सक्सेसफुल षटकार षटकार चांगला शॉट सनीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे सहा धावा संघाचे वाढती धावा झालेले आहेत ते
संघाचे वाढते धावा झाले ते 32 31 31 31 तिसरा चेंडू सादिक पुन्हा एकदा ऑफिस्टमच्या बाहेर फेकला होता चेंडू पंचांनी वाईटचा इशारा केला एक्स्ट्राच्या रूप मध्ये एक धाव संघाचे वाढते धावा 32 32 32 फुल टॉस लाइनचा चेंडू पाहूया एक धाव घेतलेले आहेत ते सनी गुलगुले यांनी चांगला थ्रो एक धाव संघाचे वाढते धावा 33 तीन चेंडू अजूनपर्यंत शिल्लक बाकी आहे त्या षटकातले पाहूया सादिक पुन्हा एकदा ऑफिस स्टंपच्या बाहेर चेंडू वाईट चेंडू अंपायरने इशारा दिला वाईटचा वाईट संघाच्या वाढते धाव झाले 34 34 सादिक पुन्हा एकदा मारा करतील ते अनिकेत ओ चांगला चेंडू पाहूया एक धाव घेतलेले आहेत सनी गुलगुले स्वतःसाठी स्ट्राइक पाहिजे म्हणून एकच धाव घेतली आहे कारण चांगली फलंदाजी इथे होते सनूच्या बॅट मधून 35 धावा झालेल्या आहेत दोन चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत या षटकातले दुसरा षटक चालू आहे चला पुन्हा एकदा सादिक सनी साठी आणि हा पुन्हा एकदा केलाय पुल आणि हा झालाय सक्सेसफुल काय शॉट मारला सनी वा या सहा धावांनी संघाच्या वाढती धावा झाली आहे 41 काय फलंदाजी इथे होतोय पाहूया सनीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते लांब लांब षटकार बघायला मिळत आहेत पाहूया शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातला लवकरात सामना चालू करायचा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे आंबेत मॅच संपल्यानंतर आपला शत्ररक्षण लावून घ्यायचे आपल्याला पाहूया पुन्हा एकदा फुल टॉस लाईनचा चेंडू आणि एकच घेणार कारण एकला हिरो पिसलेला आहे तो एकच घेणार ओव्हर दोन षटकात समाप्त झालेले आहेत संघाच्या वाढती धावा 42 बारा चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि संघाचे धावा झालेले आहेत ते 42 चला पंच घडीकडे बघायचं आपल्याला घडी बघून आपल्याला पुढे चालायचं आहे कारण अजून सुद्धा दोन मॅच व्हायचे बाकी आहेत एक वाजायच्या आधी हा सनी 12 चेंडू मध्ये 34 धावाची गरज आहे 12 चेंडू मध्ये 42 धावा तुम्ही आता मारलेले आहोत पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे तर 34 धावांची गरज आहे 12 चेंडू बॉलर्स ने ओमकार पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतायत ते स्वतःसाठी काय करतात कारण सनी इथं बिघडलेला आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील काय आणि केला आणि केला केला मी आधीच सांगितला सनी बिघडलेला होता त्याला थांबवायचा प्रयत्न करतील काय आणि हा केला ओमकार हा मोठा धक्का शशिकांत गुलगुले या संघाला मिळाला आहे वन मॅन शो तो खेळत असताना क्लीन बोल्ड होऊन तंबूत परततोय तो सनी गुलगुले सनी 37 धावा मारून तो
आउट झालेला आहे सनी गुलगुले। चला सामना चालू करायचा, त्वरित चालू करायचा लवकर, पंच याची नोंद घ्यायची आहे। सनीची जागा घ्यायचे तो आदित्य ओमकार, चांगला चेंडू, आणि हा आउट। दुसरा आदरा शशिकांत गुलगुले या संघासाठी। सनी होता तोपर्यंत आस होती त्यांना की सनी बिघडलेला आहे म्हणजे काहीतरी तो करेल आणि केला होता। आता आलेला आहे तो सर्वेश, नवीन फलंदाज सर्वेश। चला जरा फास्ट घ्यायचं आहे सर्वेश, 10 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे, 10 चेंडू मध्ये 34 धावा बघूया। आता पुन्हा एकदा ओमकार, चांगला चेंडू, शॉर्ट ऑफलाइनचा चेंडू आणि गेंद सीमारेषेच्या बाहेर चेंडू आणि हा चौकार चौकार चौकार। चला त्वरित चालू करायचं आहे निजामपूर, आपण वेळ भरपूर घेत आहे। ओमकार 9 चेंडू आणि 30 धावांची गरज, पाहूया सामना अजून बाकी आहे, खेळ अजून बाकी आहे। आ उंची जास्ती आणि लांबी कमी आहे चेंडूला, पाहूया आणि कॅच ड्रॉप, बुरांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालेली आहे। पाहूया एक धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावात घेताना फलंदाज बाद झालेला आहे रनआउट च्या रूपामध्ये। लवकर हर्षद आलेला फलंदाज, हर्षद लवकर यायचं आहे। आठ चेंडू आणि 29 धावाची गरज, पाहूया पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उरवला आणि हा सक्सेसफुल, वा हेलिकॉप्टर उरवला सक्सेसफुल झालाय षटकार। संघाचे वाढती धावा झालेले आहेत ते 53, शेवटचा चेंडू षटकातला, 7 चेंडू आणि 23 धावांची गरज, 6 चेंडू आणि 23 धावा, पाहूया अजून सुद्धा 1 चेंडू बाकी आहे या षटकातला। ओमकार ओहो चांगला चेंडू मारला होता, चेंडू सीमारेषा पार, चौकार चौकार चौकार। चांगला कमबॅक करतोय तो अनिकेत सनी गुलगुलेच्या पाठीवर, सनी गुलगुलेची जागा सांभाळतोय। 6 चेंडू मध्ये 19, 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज। चला सामना त्वरित चालू करायचा आहे निजामपूर, टीम मीटिंग नाही घ्यायची आहे, वेळ कमी, आधीच सांगितलं 20 मिनिटात जर नाही झाली तर पॅनलिस्ट करण्यात येईल।
ऑफलाइन चा चेंडू होता पाहूया आणि हा आउट आणि हा आउट पाहूया यूट्यूब लाइव मध्ये आमचे मोरब्याचे हिटमॅन शाहिद भाई राहुत हे सुद्धा मॅच पाहतायत तिथे यूट्यूब लाइव मध्ये त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय शाहिद भाई राहुत चला पाच चेंडू 19 धावा 3 शतक अनिकेतच्या बॅट मधून निघतील काय आणि निघाले तर काय होणार इथे पाच चेंडू 19 धावा जिंकायसाठी आणि हा बघूया पुन्हा डॉट चेंडू 4 चेंडू 19 धावा चार चेंडू आणि 19 धावांची गरज ओहो हा केलाय पुल आणि झालाय सक्सेसफुल षटकार षटकार माझे परम मित्र इथं कोण वरून आलेत मॅच बघायला जब्बार बंदरकर यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो पाहूया 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे होणार काय फायडिंग तर चालू झाले पाहूया बॅटच्या रडार मध्ये जर चेंडू आला तर तो गेलाच बाहेर माजिद पुन्हा एकदा फटका मारलेला आहे पाहूया चेंडू सीमारेषाच्या बाहेर चौकार 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 संघाची वाढती धावा झाली ते 4 धावांनी सदुसष्ट धावा झालेल्या आहेत अजूनपर्यंत 2 चेंडू आणि 9 धावा पाहिजे चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आहे फलंदाजाने याची नोंद घ्यायची आहे चेसिंग कंपल्सरी आहे 2 चेंडू आणि 9 धावा काय घडणार इथे ह्या मैदानावर अल्ताफ दादा धनसे मैदान काय होणार पाहूया खेळ बाकी आहे स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही बघूया आणि हा व्हाईटचा चेंडू पंचांनी इशारा दिलेला आहे व्हाईट चेंडू आहे 2 चेंडू आणि 8 धावा काय होईल मैदानावर या काय होईल बघूया ह्या चेंडू मध्ये आपल्याला निर्णय मिळेल मॅचचा निर्णय ह्या चेंडू मध्ये मिळेल आपल्याला आणि पाहूया उंची जास्ती आहे लांबी कमी आहे उंची जास्ती आहे आणि हा षटकार 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 वा एक चेंडू आणि 2 धावा चेसिंग कंपल्सरी आहे कृपया करून ह्याची नोंद घ्यायची फलंदाजांनी ज्याला हार्ट अटॅक असेल त्यांनी मॅच पाहू नये कृपया करून मागे जायचं आहे बघूया एक चेंडू आणि 2 धावांची गरज काय चांगला फटका घेतला होता यांनी अनिकेत मी पहिलेच सांगितलं सनी गुलगुले याची जागा घ्यायला लागेल कारण पुढच्या फेरीत जर दाखल व्हायचं असेल तर चेसिंग कंपल्सरी आहे माजिद बघूया बघूया आता आणि हा चेंडू वा हा चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर 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 चौकार 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन शशिकांत गुलगुले ह्या संघासाठी हारलेली संघ निजामपूर यांना सुद्धा अभिनंदन पुढच्या स्पर्धेसाठी चला